फ्रेंड्स, गुड इवनिंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. मी आज ब्लॉग नव्हते स्टार्ट करणार, पण करावं म्हणलं. कारणच असं आहे, एवढी खुश आहे ना मी. खूप म्हणजे खूप. कारण ह्या दिवसाची किती दिवस झालं मी वाट बघितली. अक्षरशः 3 वर्ष मी या दिवसाची वाट बघितली आणि तो आज दिवस आलेला आहे. म्हणून मी खूप म्हणजे खूप खुश आहे. तर मी तुम्हाला आमच्या अहो आल्याच्या नंतर सांगते ती गोष्ट त्यांच्यासोबत. कारण जे काही झालंय ते त्यांच्यामुळेच आहे. माझी मेहनत म्हणजे स्टार्टिंगला माझी मेहनत काहीच नव्हती त्याच्यात. जे काय मेहनत होती ती सगळी त्यांचीच होती. तर ते तुम्हाला सांगते मी थोड्या वेळानंतर. तर आता मी थोडंसं खाली जात आहे. मी ना एक साडी पिकोला टाकली होती, वगैरे नव्हता लावायचा. माझ्याकडे ऑलरेडी एक साडी आहे पिको फॉल झालेला आहे. त्याला ती फक्त कस्टमरला द्यायची आहे. त्या कस्टमरला मी फोन लावत होती किती 3-4 दिवस झालं, पण ते कस्टमर काही फोन उचलत नव्हतं. त्यांच्या फोनचा काय तर प्रॉब्लेम झाला म्हणून. तर आज त्यांचा फोन मी केला, त्यांनी रिटर्न वापस केला मला. मग ते कस्टमर येणार आहे आता थोड्या वेळाने किंवा उद्या असं म्हणलं मला. मग त्यांनी म्हणल्या आता जर वेळ भेटला तर आता येते, नाहीतर मग उद्या येते. त्यांची एक साडी होती पिको फॉलची आणि एक ब्लाऊज होता, तो झालेला आहे कम्प्लीट माझा. हे बघा, ही साडी होती पिको फॉलची आणि हा ब्लाऊज आहे जो की मी शिवलाय. एक साडी जी मी पिकोला दिलेली आहे बाहेर. माझ्याकडे पिको फॉलची मशीन नाही, पण मी आता घेणार आहे. त्याचा पण ब्लॉग येणारच आहे आपल्या चॅनलवरती. तर आता मी जी पिकोला टाकली होती साडी ती आणण्यासाठी जात आहे बाहेर. तर चला जाऊयात लगेच, कारण मला ज्या कस्टमरचे आहे ना त्यांना अर्जंट लगेच द्यायची थोड्या वेळात म्हणून. तर आले मी आता खाली जाऊन दाखवते तुम्हाला साडी कोणती होती ती. सिंपल आहे म्हणजे आपली जी आपण डेली यूज घालतो तशी साडी. पत्या लेडीजनं मला अर्जंट मध्ये म्हणजे फक्त एक तासात करून दिलं, हे मेन महत्वाचं आहे. असं असायला पाहिजे. असं असेल तरच आपल्याकडे कस्टमर येत असते. त्यांनी एकदम छान व्यवस्थितपणे पिको फोन करून दिले. पिको फक्त करायचा होता. हे बघा, ही साडी आहे. तर आमच्या खाली जे दुकान आहे, दुकानवाले काका आहेत ना, त्यांच्या वाईफची साडी आहे. तर त्यांना पाहिजे होती अर्जंट म्हणून. माझ्याकडे पिको फॉलची मशीन नाही म्हणून मी दुसरीकडून करून घेतले आणि आता त्यांना देणार आहे. कस्टमर जर जोडायचं असेल तर असं करावंच लागणार. जेव्हा माझी मशीन येईल म्हणजे माझी स्वतःची जेव्हा पिको फॉलची मशीन येईल तेव्हा कशाला मी दुसरीकडे देणार आहे ना. असा आहे प्रॉब्लेम. जोपर्यंत नाही तोपर्यंत असं करावंच लागणार ना. कस्टमर आपल्याला पाहिजे म्हणल्यास. चला अजून मध्ये आता मला स्वयंपाक पण करायचा आहे, कारण आताच आमच्या अहोचा फोन आला होता की एक ठिकाणी हळदी कुंकाला बोलवले. आमच्या अहोची फ्रेंड आहे, त्यांच्या घरी जायचं मला हळदी कुंकवाला. माझी त्यांची काही कधीच म्हणजे अशी भेट झालेलीच नाही. आम्ही कधीच असं एकमेकांना बोललेलो नाहीत किंवा अशी समोरच्या समोर अशी भेट पण नाही झालेली. आमच्या अहोच त्यांचंच असतं बोलणं चालू. तर त्यांनी आज मला हळदी कुंकाला बोलवले, त्याच्यासाठी पण जायचंय. कारण आजचा लास्टचा दिवस आहे असं म्हणल्या त्या, त्याच्यामुळे आजच जावं लागणार आहे. तर आता मला अर्जंटमध्ये स्वयंपाक पण करायचा आहे आणि साडी वगैरे घालून जायचंय पण. तर चला पटकन आता मी स्वयंपाक करून घेते. तर फायनली मी रेडी झालेली आहे, एकदम साधं सिंपल. तर आता जाते, कारण 9 वाजलेले आहे, उशीर झालाय मला. आमच्या आवडला पण सुट्टी झाली असेल. आले मी येत आता राहुची वाट बघते. किती वेळ लावतो आता संध्याकाळचे 1:15 झाले. एवढे उशीर आम्ही घेत चाललो. आता घरी आलेलो आहोत, सगळीकडे एकदम शांत झालेलं आहे. आमची बिल्डिंग पण पूर्णच्या पूर्ण शांत झालेली आहे. कुणीच जागा नाही कुणाच्याच, म्हणजे घरात ना किंवा बिल्डिंग मध्ये कसलाच गोंधळ नाही. एकदम शांत वातावरण झालंय.
आमच्या मिस्टरांना एकदा बोलत बसलं ना, बस त्यांना काहीच सुचत नाही. मग ते किती कवाजण आहे, त्याच्याकडे लक्ष नसतंय कामाच्या गोष्टी चालू आहेत ना बोलायला, मग किती वाजून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आमचं जे स्टिचिंगचं चॅनल आहे ते आज मॉनिटाइज झालंय. ओह माय गॉड, वाव. 3 वर्ष, बरोबर 3 वर्ष झाले ते. डेट एक्झॅक्ट नाही वाटत मला, नाही एप्रिल 21. किती लांब राहिले तर, किती लांब राहिले, तीन वर्ष लागलेत म्हणजे याच वर्षी झाले आमचं सगळं काही. जास्त करून म्हणजे कंटिन्यू ह्या वर्षापासून. तर आज अप्लाय कधी केलं होतं आपण, 2-3 दिवसापूर्वी. अप्लाय केलं होतं कारण सगळे जे टार्गेट होते ते कम्प्लीट झाले होते. मग 2-3 दिवस लागले आम्हाला मॉनिटाइज व्हायला, तर आज मिळालं. तर आज युट्यूबचा मेल आला होता की तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाइज झालेलं आहे म्हणून. तर हीच गोष्ट होती 3 वर्ष वाढवून घेऊन या गोष्टीची. मग काय फिलिंग हॅपी, बस बाकी काय नाही, हीच फक्त गोष्ट होती. आणि हीच गोष्ट खूप मोठी आमच्यासाठी कारण चक्क चक्क 3 वर्ष म्हणजे काय असते, 3 वर्ष गोष्टीची वाट बघितली, फायनली झाले. आता सपोर्ट असंच राहू द्या मंडळी, जेणेकरून असंच म्हणजे ग्रोथ मिळत राहू. आता टार्गेट तर कम्प्लीट झाले, आता आहे फर्स्ट पेमेंटचा इंतजार. आणि फर्स्ट पेमेंट येण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमचा सपोर्ट जर राहिला तरच फर्स्ट पेमेंट येऊ शकते आपलं, अदरवाईज येणार तर नाही. मग कारण युट्यूबचा नियम आहे, $100 झाल्याशिवाय पेमेंट रिलीज करत नाही युट्यूब. त्याच्यामुळं जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला आजचा मी या ब्लॉग इथं संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. वाईफ तिकडे जायचंय मला आता. आमच्या आहुंची फ्रेंड म्हणजे फ्रेंडच म्हणावं लागेल. तर आता जाता जाता काहीतरी घ्यावं लागेल. तर चला जाऊयात लगेच, बोला की आता.